नमस्कार. ठरलं तर मग ह्या मालिकेत आज आपण पाहत आहोत सायली तिच्या मनातल्या सगळ्या गोष्टी तिच्या डायरीत लिहित असते. त्या डायरीमध्ये ती लिहिते पूर्ण आजीशी आज तिचं झालेला छानसा संवाद. आणि एक दिवस आजीची खरी नाचसून होईल मग असंही ती बोलू लागते. त्या डायरीत ते सगळं काही लिहिते, ते तिचे प्रत्येक क्षण त्या डायरीत लिहिते. किती प्रेम करते ती अर्जुनवरती तेही लिहून ठेवते, पण सांगायची हिंमत होत नाही. तिला फोन करावा असं वाटतो आहे, पण करू की नको, त्यांना आवडेल का असं ती विचार करू लागते. इकडे प्रिया गोरेबाईसोबत ऑफिसमध्ये सगळी उचापती सुरू करत असते. तिला ते ड्रॉवर वगैरे सगळे खोलायचे आहे, पण ते सगळं आता जमणार नाही, अर्जुनची येण्याची वेळ झाली. प्रिया गोरेबाईला विचारते तुमच्याकडे साबण असतो हात धुवायला की लिक्विड? ती म्हणते साबण असतो का, तुम्हाला धुवायचे का हात? तेव्हा ती म्हणते तुला विचारलं तितकंच बोल, आता तू जा आणि त्या साबणीवरती ह्या चावीची छाप काढून आण. तेव्हा ती म्हणते किती अवघड काम आहे, मला खूप वेळ लागेल, मी नाही जाणार. प्रिया म्हणते जितकं सांगितलं तितकं पटपट करायचं, जा बरं लवकर. ती म्हणते वेळ लागेल. नाही, वेळ नाही लागला पाहिजे, लवकर जा आणि लवकर या असं म्हणत प्रिया तिला पटपट जायला सांगते आणि पटकन या असंही सांगते. ती गोरेबाई जाते आणि साबणावरती छाप आणते आणि ती साबण प्रियाला आणून देते आणि पैसेही मागते. तेव्हा ती म्हणते तुला पैसे मी ऑनलाईन देते, आता गडबड करू नको. तितक्यात अर्जुनचा दोघींनाही आवाज येतो. गोरेबाई पटकन आवाजाचा कानुसा घेते. सर आले बहुतेक. सर त्याच वेळी सायलीशी बोलत असतात. ते म्हणतात मला तुझी आठवण येत होती, तू लगेच फोन केला. मग तिथे ते बघतात की प्रिया उभी आहे. इकडे सायलीशी बोलता बोलता सायली म्हणते मलाही का कुणास ठाऊक, आज तुमच्याशी बोलावं असं वाटत होतं म्हणून मी तुम्हाला फोन लावला. तुम्हाला डिस्टर्ब तर नाही झालं ना? तेव्हा तो सांगतो नाही नाही डिस्टर्ब नाही झाला, मी ना आज पास्ता खायला चैतन्यसोबत बाहेर गेलो होतो. आणि चैतन्य तितकं दाखवतो ती बघ कोण उभी आहे तिथे, अजूनही गेली कशी नाही. प्रिया खूप गडबडलेली गोंधळलेली दिसते, घाबरलेली दिसते. ती पटकन अर्जुनला म्हणते अर्जुन मी निघते हं बाय असं बोलते, पटकन तिथून धूम ठोकते. अर्जुन म्हणतो हा काय प्रकार आहे, जाऊ दे गेली तर. लगेच चैतन्य त्याला म्हणतो मला जरा काम आहे, मी आलोच, तुम्ही दोघं जण फोनवरती बोला. आणि तो लगेच तिथून जातो. तेव्हा सायली म्हणते कोण होतं? तेव्हा तो म्हणतो प्रिया आज भेटायला आली होती, ती होती. मग ती म्हणते प्रिया तुमच्या ऑफिसमध्ये काय करत होती, तुम्ही दोघं जण पास्ता खायला सोबत गेले होते का, ती रोज येते का, तिथे का आली? तेव्हा तो म्हणतो किती प्रश्न विचारताय मला, मी तुम्हाला काय इतक्या प्रश्नांची उत्तरं देऊ, तुम्ही का माझी खरी खरी बायको आहात का? तेव्हा ती लगेच शांत होते. का याचं उत्तर तर द्या, तुम्ही एवढ्या पजेसिव का होत आहे? तेव्हा साक्षी सायली तिचा विषय टाळते आणि म्हणते ठीक आहे तुम्ही घरी लवकर या, मी तुमची वाट पाहत आहे. असं म्हटल्यानंतर पुन्हा अर्जुन म्हणतो वाट का पाहताय? ती लगेच म्हणते थांबा मला आईंनी बोलवलं, लगेच फोन ठेवते आणि हसायला लागते. इकडे महिपत्नी पवार वकिलांना बोलवलेलं असतं आणि तो विचारत असतो आता कुठपर्यंत आले काम. तेव्हा पवार वकील म्हणतात मी प्रयत्न करतो आहे, पण साक्षीचं सुटणं खूप अवघड झाले कारण अर्जुनच्या हातात ती केस पुन्हा वापस आली, त्याने दाखवलेले पुरावे सगळे सत्य आहे हे सिद्ध झालेलं आहे. तेव्हा महिपत विचार करू लागतो आणि म्हणतो की मी तुला पैसे इतके कशासाठी दिले आहे, तू माझं काम करावं म्हणून, आणि तू म्हणतो जमणार नाही, असं कसं चालेल? मग पवार वकील म्हणतात ती 2 तास कुठे होती हे आपल्याला सिद्ध करावं लागेल, आता ते सिद्ध करण्यासाठी काय सांगू मला कारण तेच कळत नाही. महिपत म्हणतो तू वकील आहे, तू विचार कर, तू ठरव काय करायचं, काय सांगायचं, पुरावे तू गोळा कर, तूच दाखव, पण मला माझी मुलगी सही सलामत त्या केसमधनं बाहेर आलेली पाहिजे, तिच्यावरचा सगळा आरोप धुवून गेलेला पाहिजे आणि ती ह्या केसमधनं बाहेर पडायला पाहिजे, एवढंच माझी इच्छा आहे. पवार वकील म्हणतात मी खूप प्रयत्न करतो आहे, आता आपल्याला त्याच्यासाठी काहीतरी पुरावे शोधावे लागतील, त्या पुराव्यांना तिथे सादर करावे लागेल, 2 तास ती कुठे होती ते दाखवावं लागेल, पण कसं करू मला ते कळत नाही. मग महिपत लगेच उठतो, त्याच्या खिशातली बंदूक काढतो आणि त्याच्या छातीवर ठेवतो आणि म्हणतो आता सुचेल बघ तुला काय करायचं, काय सांगायचं, आणि नाही सुचलं तर तुझ्याच रक्ताने आंघोळ करेल मी, असं म्हणत त्याला दम देऊ लागतो. मग तो म्हणतो हो हो मी लवकर प्रयत्न करतो, तुमसमोर त्याच्यासमोर हात जोडतो आणि म्हणतो मी पटकन काहीतरी आयडिया करतो, खोटे पुरावेही गोळा करेल आणि लवकरात लवकर साक्षी मॅडमला सोडवण्याचा प्रयत्न करेल. तितक्यात साक्षीही म्हणते अण्णा त्याला जाऊ द्या, थोडा विचार करू द्या, विचार करायला तर वेळ द्यायला हवा ना, तो नक्की विचार करेल आणि पुरावाही तोच तयार करेल. आणि पवार वकीलही म्हणतात हो हो साहेब मी काहीतरी विचार करतो, लवकरात लवकर साक्षी मॅडमला बाहेर काढण्यासाठी काहीतरी आयडिया लावतो. महिपत म्हणतो जर काही आयडिया लावली नाही तर तू मेलाच समज. आणि मग तू तिथून निघून जातो.
इकडे घरी आल्यानंतर अर्जुन त्याचा बसलेला असतो तितक्या सायली रूममध्ये. ते तुम्ही कधी आला असं विचारते. तेव्हा तो म्हणतो मला येऊन बराच वेळ झाला पण मला एक प्रश्नाचं उत्तर तुम्ही दिलं नाही. तुम्ही माझी खूप वाट का पाहत होतात. तेव्हा ती काहीच उत्तर देत नाही आणि पहिला प्रश्न विचारते, प्रिया तुमच्या ऑफिसमध्ये का आली होती, तिचं काय कारण येण्याचं. तेव्हा पुन्हा अर्जुन तिला म्हणतो, मला नाही माहिती का आली होती, तुझ्याशी फोनवर बोलत होतो ना तेव्हा मी बाहेरून आलो आणि तेव्हाच ती मला तिथे दिसली. अगोदर तिला काढून दिलं, तिला टाळण्यासाठी आम्ही पास्ताही खायला गेलो, तरीही ती ऑफिसमध्येच होती का कुणास ठाऊक. आणि मग तो तिला विचारू लागतो, पण तू का मला असे प्रश्न विचारते, तू काय माझी खरी बायको आहेस का. खरी बायको तर जळलेच होते, तुझं काय. तेव्हा सायलीला काय बोलावा सुचत नसतं आणि लगेच त्याला एक गोष्ट आठवती, जेव्हा मी वापस आलो तेव्हा ती खूप घाबरलेली होती आणि मला पाहून तिने लगेच धूमही ठोकली बाय बाय करत. मला तिच्यावरती जरा डाऊट येतो आहे. तेव्हा पुन्हा सायली म्हणते, ती मुलगी चांगली नाही, तिला मी लहानपणापासून ओळखते, ती पुन्हा त्या ऑफिसमध्ये येता कामा नाही. पण अर्जुनच्या डोक्यात आता एक गोष्ट खटकली आहे, ती त्या पेपरला सापडायला तर आली नसेल, आपले कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर. मग पुन्हा तिला विचार करायला वेळ लागतो आणि सायली म्हणते, तुमच्या ऑफिसमध्येच ठेवले आहे म्हणजे तिला त्याचा सुगावा लागला असेल, तेच मिळवण्यासाठी तिने प्रयत्न सुरू केले असेल. अर्जुनही तेच म्हणू लागतो आणि अर्जुन म्हणतो, मी पटकन ऑफिसमध्ये जाऊन ते पेपर आहे की नाही पाहून येतो. आणि सायली म्हणते, तुम्ही एकटे नका जाऊ, थांबा मीही तुमच्यासोबत येते. आणि मग दोघंजणं पेपर शोधायला निघतात. इकडे प्रिया विचार करत असते कधी संध्याकाळ होईल आणि मी जाईल ते पेपर शोधायला, अंधार पडण्याचीच वाट पाहत असते. तितक्यात तिला साक्षीचा फोन येतो. अरे देवा ही कशाला करते म्हणत ती लगेच ती फोन उचलते. बोल ग काय म्हणते. तेव्हा साक्षी म्हणते, मी नाही काय म्हणणार, म्हणायचं तर तू आहे, तुला काम सांगितलं आहे ते पूर्ण केलं की नाही सांग मला आणि अण्णांना, नाहीतर अण्णांना सांगते तुझ्याकडनं काम नाही होते. तेव्हा प्रिया म्हणते, अगं मी तेच करते, माझ्याकडं काय जादूची कांडी नाही, ड्रेसही नाही, तो घातला जादूची कांडी फिरवली की लगेच माझ्या हातात ती फाईल येईल, मला थोडासा वेळ तर लागेलच ना, तेच करण्यासाठी आज रात्री मी त्याच्या ऑफिसला जाणार आहे. तितक्यात साक्षी म्हणते, काहीही कर पण तू पहिल्यांदा आयुष्यात काम करत आहे, तेवढं काम पूर्ण करूनच ये. प्रिया म्हणते, हो मी माझ्या परीने पूर्ण प्रयत्न करणार आहे आणि लवकरात लवकर ते पेपर मिळवणार, आज ते पेपर मिळवल्याशिवाय मी काही घरी येत नाही, असं म्हणत फोन ठेवते. तितक्यात ती बॅग घेऊन निघणार, लगेच तिथे रविराज येतात आणि विचारतं, काय कुठे चाललीस. तेव्हा ती म्हणते, बाबा मी तुमच्याकडेच येत होती, मला परवानगी हवी होती, माझ्या मैत्रिणीकडे दोन सॉफ्टवेअर आले आहेत, त्याच्यात मला अभ्यास करायचा आहे, नाहीतर माझे दोन प्रोजेक्ट मी त्या सबमिट केले नाही तर माझे मार्कही कट होतील, मग मी ते माझ्या मैत्रिणींच्या घरी आज राहिला आणि अभ्यासाला चालले आहे, तेच सांगायचं होतं. तेव्हा रविराज म्हणतो, ठीक आहे जा पण मी तुला सोडवायला येतो. तेव्हा ती लगेच म्हणते, आता बाबा मी काही लहान राहिले, मला सोडवायला झाली, इथे पुढच्या चौकात तर आहे, मी पायी पायी निघून जाईल आणि तिथे खूप गर्दी असते, गाडी घेऊन नको बाबा मी जाते. मग ती बरोबर बाबांना कन्व्हिन्स करते आणि रविराज म्हणतो, तू तर काय मला बोलूच देणार नाही, ठीक आहे बाबा जा तुला जायचं असेल तर, पण फोन चालू ठेव, पोचल्या पोचल्या मला फोन करून सांग. मग ती तिथून निघून जाते. इकडे अर्जुन आणि सायली ऑफिसमध्ये पोचतात. पोचल्या पोचल्या अर्जुनने लाईट चालू केली आणि लगेचच तो त्याची फाईल शोधायला सुरुवात करतो. मग तो खिशामध्ये हात घालतो की माझी चावी कुठे गेली, मी तर इथेच ठेवतो नेहमी. इकडे तिकडे सगळे खिशे शोधू लागतो. मग तो म्हणतो, याचा अर्थ तिने जेव्हा मला मिठी मारली त्याच वेळेस तिने ती चावी चोरली असावी, कारण मी तो इथे टेबलवर ठेवलेली होती. पण तरीही तो इकडे तिकडे शोधाशोध करतो. सायली म्हणते, नाही इथेच कुठेतरी असेल, तुम्ही घाबरू नका. मग ती खाली वागते तेव्हा तिला ती चावी दिसते, उचलून ती हातात देते. आणि मग अर्जुन म्हणतो, पण ती इथे माझ्याजवळ आली तर होती, नक्की तिने काय केलं असावं, ठीक आहे चल बरं शोधू. मग दोघंजणं मिळून पुन्हा ती चावीने ते ड्रॉवर उघडतात. ड्रॉवर उघडल्यानंतर अर्जुन त्याचे सगळे पेपर महत्त्वाचे आहे की नाही पाहू लागतो. महत्त्वाचे पेपर तर जागेवरच आहे, त्याच्या जीवात जीव येतो, एकदम महत्त्वाचे पेपर आहे. ही फाईल कुठे जाता कामा नये. पुन्हा ती फाईल तो पूर्ण चेक करतो आणि ती त्याच ड्रॉवरमध्ये ठेवतो. आता इथे काहीही भीती नाही असं म्हणत त्या ड्रॉवरला पुन्हा लॉक करतो आणि त्याच्या जीवात जीव येतो की आपली फाईल आपल्या जागच्या जागी आहे म्हणून. मग तो सायलीला म्हणतो, चला आता निघायचं का आपण. सायली आणि अर्जुन दोघंजणं जुन्या गोष्टी आठवत असतात. ह्या आपल्या जुन्या कॅबिनमध्ये आपण काय काय केलं ते सगळं आठवत असतं. बाहेर जातानाही नेमकी पाऊस चालू होतो आणि अंधार होतो. अंधार झाल्यानंतर पावसाच्या ह्याच्यात तिला एक जुनी गोष्ट आठवते. ती
जेव्हा सरांसोबत काम करायची तेव्हा इथे लाईट गेली होती आणि महत्त्वाचे डिटेल काढायची होती. मग तिने मेणबत्ती लावून ते सगळे डिटेल काढले होते सरांना इम्प्रेस करायला. मग ती पटकन अर्जुनचा हात पकडते आणि अर्जुनला म्हणते, आपण थोड्या वेळी ते थांबू का कारण मला खूप जुन्या गोष्टी आठवत आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो, तुला जर जुन्या गोष्टींमध्ये काय आठवते बाई? तेव्हा ती सांगू लागते, आठवतं का आपण दोघंजणं असेच लाईट गेलेले असताना अंधारात आपण ऑफिसमध्ये काम करत होतो? तेव्हा अर्जुन म्हणतो, हो थोडं थोडंसं आठवतं आहे. मग ती पुन्हा सगळं सांगू लागते, मी तुम्हाला ब्लॅक कॉफी केली होती, शुगर टाकण्याला विचारलं तर तुम्ही म्हणे मी शुगर घेतच नाही, मग मी तुम्हाला ब्लॅक कॉफी बनवून दिलेली, ती तुम्ही पिली, आठवतं सगळं? तेव्हा अर्जुनला ते सगळे क्षण असे झरझर डोळ्यासमोरून जाताना दिसतात, आठवतात. आणि तो म्हणतो, हो सगळं काही मला जसं तसं आठवते. इकडे बाहेर प्रिया गाडी घेऊन आलेली आहे. तिला आता ऑफिसमध्ये जाऊन तिच्या माहितीतले पेपर मिळवायचे आहे म्हणून ती प्रयत्न करणार. तीही आता त्या क्षणाला ऑफिसमध्ये एंट्री करणार. अर्जुन सायलीची इकडे छान गप्पा चालू असतात आणि दोघंजणं म्हणतात, चला आज आपण थोड्या वेळ इथे थांबू, मी तुमच्यासाठी कॉफी करू का? असं सायली बोलू लागते. तेव्हा अर्जुन म्हणतो, इथे आत्ता? मग तो म्हणतो, ठीक आहे मी तुम्हाला दाखवतो कुठे आहे सगळं सामान ठेवलं. तेव्हा ती म्हणते, मी इथे राहायची तेव्हा मला माहिती आहे कुठे कुठे काय काय असायचं. तेव्हा तो म्हणतो, आपल्या दोघांसाठी हे पातेलं खूप मोठं होईल आहे ना कॉफीला. तेव्हा ती म्हणते, प्रमाण माहिती हवं, प्रमाण माहिती असलं की कॉफी ही छान बनते. आणि मग मला आज शुगर नको, असं सायली म्हणते, शुगरचा डबा ठेवून देते, आज मी तुमच्यासोबत ब्लॅक कॉफी घेणार, तुमच्या आवडीची कॉफी आज बनवूया. तेव्हा तो म्हणतो, नाही तुम्हाला शुगर आवडते तुम्ही शुगर टाका. पण ती म्हणते, नाही आज मी तुमच्याच आवडीची तुम्हाला हवी तशी कॉफी बनवणार आणि आपण दोघंही ती कॉफी पिऊया. असं म्हणत दोघांमध्ये तिथे गप्पा रंगतात आणि छानशा जुन्या आठवणी त्या रंगलेल्या असतात. आता त्याच वेळी इकडे प्रिया मॅडमने ऑफिसच्या ड्रॉवरमध्ये जाऊन तिला हवी ती गोष्ट मिळवून तिचं काम करून ती डल्ला मारून निघाली आपल्या घरी. आणि पुढे जे काय होणार ते पाहण्यासाठी आपण बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत व्हिडिओची लवकरात लवकर पोहोचेल. तेव्हा आपण पुन्हा भेटू.